आमदार संग्रामभैया जगताप यांच्या विकास निधीतून सिद्धार्थनगर भागात बुद्ध विहाराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. सिद्धार्थनगर परिसरातील नियोजित बुद्ध विहाराचा भूमिपूजन सोहळा नुकताच आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते पार पडला. या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून बुद्ध विहार व्हावे अशी मागणी केली जात होती. या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून 6 गुंठ्याची जागा रिकामी अवस्थेत पडली होती. या जागेवर मोठे घाणीचे साम्राज्य पसरले होते. किरण दाभाडे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आमदार संग्रामभैया जगताप यांना या जागेविषयी कळवण्यात आले. या ठिकाणी एवढी मोठी जागा रिकाम्या अवस्थेमध्ये पडलेली आहे, त्याचबरोबर या जागेवर समाजासाठी एक बुद्ध विहार बांधून देण्याची विनंती किरण दाभाडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली. आमदार संग्रामभैया जगताप यांनी वारंवार महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून त्यांच्या निधीतून या ठिकाणी बुद्ध विहाराला मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि आज या कार्यक्रमाचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यांनी या भागामध्ये पुढाकार घेतला असे आपले सर्वांचे लाडके मित्र किरणभाऊ दाभाडे, आमचे सुरेशभाऊ बनसोडे, सुशांतजी मस्के, कांबळे साहेब, आपले सर्वांचे नेते, सामान्य उपस्थित असणारे सर्वच मान्यवर साळवे साहेब, उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी भिंगारून आलेले असतील, आपल्या सर्जेपुरा असेल, बोलेगाव असेल, सगळ्या भागातून. खरं तर आज विक्रम साहेबांनी आपल्याला जी माहिती दिली, खरं तर आपण किरण भाऊ आपण ज्या ज्या भागातून आज लोक आले प्रत्येक भागामध्ये आपण कौतुकावर उभारलेलं आहे, ते भिंगार असेल, नागापूर बोलेगावचा परिसर असेल, सगळ्या भागामध्ये बालिका या माझ्या साळे साहेबांचे देखील उभारलेलं आहे. नागापूरला तुम्हाला शब्द दिलता आणि आता आपलं जे प्रमुख आहे सिद्धी बागेत देखील आपण जे काय तथागत भगवान गौतम बुद्धांचं जे काही तुमच्या स्तूप आहे ते परिसर सुशोभीकरण जो केला आहे, मायवाड देखील आपण केलेलं आहे. अशा प्रत्येक भागामध्ये जिथं जिथं आपले समाज बांधव राहतात तिथं तिथं कुठंतरी आवश्यकता आहे आणि इथं देखील आपण ज्यावेळेस आपण सगळे एकत्र आणतो त्यावेळी देखील आपली चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आपण त्या कामाला सुरुवात केली आणि इथं जागा मोठी असल्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ठिकाणी उपलब्ध करता आला. त्याच्या ठिकाणी जागा काय एवढ्या मोठ्या जागा उपलब्ध नव्हत्या, पण आपल्याकडे इथं जागा देखील मोठी मिळाली, त्याच्यामुळं आपल्याकडे इथं मोठं समाज मंदिर उभं होतं. त्याच्यामध्ये सगळ्या सुविधांची असणारं आपलं समाज मंदिर राहणार आहे, तर निश्चितच एक चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध होणार आहे. आज पाऊस आला तरी आपण सगळ्यांना आवडून उपस्थित आहे, तर अशाच पद्धतीने आपल्या हे काम पुढच्या काळामध्ये सगळ्यांना बरोबर या ठिकाणी घेऊन आपण पुढे त्याच्या काळामध्ये देखील करत राहणार आहोत. अधिकचा वेळ आता हेच नाही, पावसामध्ये तुमच्या कडे उपस्थित राहिले आणि तुम्ही सगळ्यांना तुमचे आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला तुम्ही कमी उभं केलं आणि तुम्ही पावसात उभं राहिले त्याबद्दल देखील तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. या भूमिपूजन प्रसंगी उपमहापौर मालिनीताई ठोणे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी परिमल निकम यांच्या बरोबरच नगर शहरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV News अहमदनगर.